टीव्हीच्या हाती हल्लेखोरांचे फोटो लागलेले आहेत. या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आपण बघतोय. सलमान खानच्या घरी आज सकाळी 5 वाजेदरम्यान गोळीबार झालेला होता आणि त्यानंतर आता या हल्लेखोरांचे फोटो समोर आलेले आहे. साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहत आहे आणि साम टीव्हीच्या हाती केवळ फोटो लागलेले आहे आणि या हल्लेखोरांचे हे फोटो आपण बघतोय. हे दोन हल्लेखोर असल्याचं देखील आपण या दृश्यांमध्ये बघतोय. तर सीसीटीव्ही फुटेज देखील सर्वात आधी सामच्या हाती लागलेलं होतं आणि आता आपण बघू शकतोय या हल्लेखोरांचे हे फोटो साम टीव्हीच्या हाती लागलेले आहेत. आज सकाळी साधारणतः 5 वाजेदरम्यान सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर 4 राऊंड गोळीबार झालेला होता आणि या फोटोमध्ये आपण बघतोय या हल्लेखोरांचे चेहरे देखील आपण पाहू शकतोय. अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून. सचिन, आपण बघतोय आता हल्लेखोरांचे फोटो सामच्या हाती लागलेले आहेत, सविस्तर. ज्या हल्लेखोरांनी दोघा हल्लेखोरांनी अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेला तेच दोघे आहेत. वांद्रे स्थानकात ते जाताना ते सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की बाईकवर बसून या दोघांनी सलमान खानच्या घरावरती कोण 4 राऊंड फायर केले होते. त्यातला 1 राऊंड हा सलमानच्या गॅलरी देखील घुसला होता. त्यानंतर बाईक जोरात बाईक चालवत असताना ती फायरिंग करण्यात आली. त्यानंतर मेहबूब स्टुडिओजवळ या दोघांनी बाईक तोडली आणि त्यानंतर ते रिक्षा किंवा अन्य वाहनाने स्टेशनवरती गेल्याचं समजतंय आणि त्यानंतर त्यांनी रेल्वेतून पुढचा प्रवास केलेला आहे. आपण जर बघितलं तर त्या फोटोमध्ये हल्लेखोरांनी सचिन धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेट साठी. तर आपण बघतोय आता सलमान